काबूतला पेशवेकालीन परंपरा आहे, पेशवेकालीन मान आहे. गुरुवार पेठेतून निघालेला हा ताबूत पुण्याच्या वेगवेगळ्या पेठांमधून प्रवास करत शनिवार वाड्यापर्यंत जेव्हा पोहोचायचा तेव्हा पेशव्यांकडून या ताबूतला तोफांची सलामी दिली जायची. पुढे लोकमान्य टिळक हयात असताना लोकमान्य टिळक स्वतः या ताबूतच्या मिरवणुकीमध्ये सहभागी व्हायचे. इतर ठिकाणांहून जे ताबूत यायचे त्या ताबूतांची आणि या ताबूतची एका अर्थाने जी निशाणी आहे ती मिळवण्यासाठी एक स्पर्धा व्हायची ज्याला डावी उजवी म्हटलं जायचं. ही एवढी मोठी परंपरा आहे आणि अर्थातच या ताबूतांच्या संदर्भात अनेक गावांमध्ये ताबूत किंवा मोहरमच्या निमित्ताने ज्या मिरवणुका निघतात त्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम हे दोघेही तेवढ्याच संख्येने तेवढ्याच प्रमाणामध्ये सहभागी होतात आणि या ताबूतमध्ये देखील आपल्याला ही परंपरा पाहायला मिळते. ज्यांच्या नावाने हा ताबूत आहे त्यांचे वंशज असीम बाणेकर आहेत. कितवी पिढी आहे तुमची या ताबूतची ही सगळी परंपरा पुढे चालवणारी? आमची ही 6वी पिढी आहे. पेशवेकालीन काळापासून हा ताबूत आमचा बसतो. ह्याला पेशव्याची मान आहे. पेशव्यांच्या तोफांची सलामी आमच्या शनिवारपाशी या ताबूतला मिळायची. ह्या डावीजीचा सुप्रसिद्ध ताबूत आहे पुण्याचा आणि आमची 6वी पिढी आहे. माझ्या वडील अध्यक्ष सलीमबाई बाणेकर हे बसवतात आणि आमची आता ही 6वी पिढी. तर अगदी गणपती गणेशोत्सवामध्ये जसा बसवला जातो त्याच पद्धतीने हे सगळं ताबूतचं होतं. तुमचं नाव काय? तुम्ही या ठिकाणी जे रोट आहे त्याचा प्रसाद वाटताना आम्ही पाहिलं. माझं नाव प्रमोद बालकृष्ण मायने. आमच्या वडिलांपासून ही परंपरा आहे. आम्ही दरवर्षी मोहरमला शेवटच्या दिवशी जेव्हा निघतं विसर्जनाला त्यावेळेस शेरा आणि रोटचा प्रसाद वाटत असतो. जसं आपण गणपतीमध्ये दरवर्षी करतो त्याचप्रमाणे मोहरममध्येही सर्व हिंदू मुस्लिम बांधव आम्ही एकत्र रोटचा प्रसाद वाजून पूजा करतो आणि नंतरच मिरवणुकीला मोहरम बाहेर जातो, ताबूत बाहेर जातो. तुमचं काय नाव आहे? माझं नाव अतुल कवीटकर आहे. तुम्ही कधीपासून या ताबूतच्या? आता मी हे माझ्या पंजाबापासून इथे राहतो गुरुवार पेठेत. तेव्हापासून तेव्हा आमचे वडील सांगायचे की खूप जुनी परंपरा आहे. ह्यांचा पेशवेकालीन ताबूत आहे. हे म्हणजे पेशव्यांच्या वेळेस यांना इथे इनामी म्हणून जागा मिळाली होती. अरे सगळे तुम्ही हे सगळं ताबूत जे आहे ते सगळं या ठिकाणी ताबूतचे जे काही परंपरा पुढे नेणं आहे ते सगळं करता. याचा जो परिणाम आहे तो या सगळ्या तुमच्या परिसरामध्ये कसा तुम्हाला जाणवतो? कसं जाणवतो म्हणजे आजपर्यंत हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक मानलं जातं. प्रत्येक सुखा दुःखात इथं प्रत्येक मुस्लिम आणि हिंदू बांधव एकत्र राहतात. आम्ही मुस्लिम बांधवही गणपतीत खूप मोठ्या प्रमाणाने सहभागी होतो आणि तुम्ही बघत असाल की सगळे माझे हिंदू बांधव माझे लहानपणाचे मित्र सगळे आमचे परिवार सगळे हे एकत्र आहेत. मायने कुटुंब असतील, कवीटकर कुटुंब असतील, अनेक कुटुंब असे ते आमच्याबरोबर पहिल्यापासून आहेत आणि आम्ही एकत्र गुणगोविंदाने इथं राहतो. तुमचं नाव काय आणि तुम्ही हा जो ताबूत आहे तो खांद्यावरती तुम्ही घेतलेला आम्ही पाहिला, तर कधीपासून हे सगळं तुमचं कुटुंब याच्यामध्ये सहभागी होतं? आत्ता आमच्या कुटुंबाला म्हणजे आता मी तर लहानपणापासून बघतोय की या दरवर्षी जी परंपरा चाललेली आहे ती आत्ता आम्ही हीच परंपरा पुढं अशी वाढवत नेतोय. त्या परंपरा गणेशोत्सव असेल किंवा हे ताबूत असेल तर हे सगळे एकत्र गणेशोत्सव तर याच्यातून काय या ठिकाणी परिणाम तुम्हाला जाणवतो? आत्ता आम्ही ताबूत ज्या श्रद्धेने आम्ही आत्ता जे हे करतोय त्याचप्रमाणे आम्ही गणेशोत्सव पण त्या श्रद्धेने आम्ही पूर्णपणे करत असतो. हेच एक असं प्रतीक आहे की हिंदू मुस्लिम एकत्र येण्याचं हे एक कारण आहे. तर आपण पाहिलं की तुमचं काय नाव आहे? बोलाल तुम्ही? तर आपण बघितलं हा जो ताबूतचा जो हा सगळा डोलारा आहे तो हिंदू आणि मुस्लिम दोघांनी आपल्या आपल्या खांद्यावरती घेतलेला आहे. खरं तर काळाच्या ओघात हिंदू मुस्लिमांचं प्रतीक आहे. खूप वर्षापासून आता मी लहानपणापासून बघतोय की इथे ताबूत आणि गणपती हे सण सगळे एकत्र सगळे मंडळ 50 वर्ष मंडळाचं काम करतोय. ताबूकचं बी आम्ही 50 वर्ष काम करतो. 50-60 वर्ष झालेले आहेत ह्या मंडळासाठी. बाणेकर म्हणून हे काम करतात सगळं खर्च तेच करतात. हा एवढं ध्यान लहानपणापासून बघतो आम्ही गणपती आणि ताबूत हे दोन्ही सण आम्ही हिंदू मुस्लिम एकत्र राहतो. आत्ता पण तुम्ही बघत असाल मुस्लिमांपेक्षा हिंदू खूप आहेत ताबूतसाठी स्पेशल.
म्हणून म्हटलं हा हिंदू आणि मुस्लिम हा एकत्र येण्याचा हा. पण अलीकडे जे काही सुरू आहे वेगवेगळ्या ठिकाणी किंवा सोशल मीडियावरती जे काही सुरू आहे त्याचा काही परिणाम या ठिकाणी नाही? नाही नाही अजिबातच नाही. अहो आम्ही लहानपणापासून आता आम्ही एकत्र हा आसिम मानेकर आहे आणि मी अतुल गवीकर आम्ही लहानपणापासून दोघं एकत्र राहिलेलो. तो त्याच्या घरात जे मी त्याच्या घरी जेवलेलो तो माझ्या घरी जेवलेला. आम्ही कधी असं अजून मानलेलं नाही की हिंदू मुस्लिम हा काय वेगळं आहे म्हणून. आता आमच्या आमचा जो पंजाबपासून आम्ही एकत्र इथे राहिलेलो हां त्याचा काहीच काहीच फरक पडत नाही. म्हणजे आम्ही आमची मैत्री अशी आहे हिंदू मुसलमानीची की आम्ही एका ताटात जेवतो पण आम्ही लहानाचे मोठं एका याच्यात झालो आहे. सुक्का दुःखात आम्ही एकत्र आहे. आम्ही लोकांना हे संदेश देण्यासाठी का जात एबीपी माझा तर आम्ही मनपूर्वक धन्यवाद देतो की तुम्ही हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक दाखवले. आपल्याकडं गौर्यादी मित्रमंडळ याच्या वतीने कमीत कमी 8 ते 10 कार्यक्रम केले जातात. प्रत्येक कार्यक्रमामध्ये पानेकर परिवार हा आमच्या सोबत असतो. ते दिवाळीला आमच्या घरी येतात. रमजानला आम्ही त्यांच्या घरी शिरकुर्मा खायला जातो. दिवाळीला पराजयाला ते सगळेजण आमच्याकडे असतात. एवढं आमचं संबंध आहे. म्हणजे गणपती दिवाळी दसरा नंतर चंपाषष्ठी पालखी आमच्याकडे जेवढे कार्यक्रम होतात त्यामध्ये पानेकर कुटुंब हे पूर्णपणे सहभागी. मला हे विचारायचंय की प्रत्येक जण आपापला धर्म धर्माच्या परंपरा उत्सव हे एकमेकांना सोबत घेऊन जपू शकतो त्यासाठी एकमेकांच्या विरोधातच काहीतरी वागायला हवं किंवा काहीतरी पोस्ट करायला हव्यात असं नाही. असं काही तसं तसं काही नाहीये. तुम्ही तुमचे मन एकत्र राहिलं तरी सगळं व्यवस्थित एकत्र राहतं. प्रत्येक जण आपापला धर्म पाळू शकतो ना. असं काही नाहीये की तुम्ही हा वेगळ्या धर्माचा मी वेगळ्या धर्माचा. असं आम्हाला आमच्या आई वडिलांनी पण कधी शिकवलं नाही की हा वेगळ्या धर्माचा किंवा मी वेगळ्या धर्माचा. आणखी एक ताबूत आहे तर या ताबूतची मिरवणूक देखील या ठिकाणी निघते आहे. आणि म्हणजे आता हे फक्त वातावरण मी यासाठी विचारतोय कारण आजूबाजूला म्हणजे की संपूर्ण आपल्या एकूण मोठ्या समाजाच्या परिघामध्ये आपण बघतो की खूप सगळ्या गोष्टी आपण अशा पाहतो की ज्या धर्माच्या आधारे लोकांना वेगळं करणारे आहेत. तर या ठिकाणी ही जी परंपरा आहे तर आपण म्हणतो की ती पेशवेकालीन आहे. आता इतकी सगळी जर मोठी परंपरा आहे तर याचा परिणाम इथं जे काही तुम्ही लोक राहत आहेत यांच्यावरती वर्षानुवर्ष झालेला मला जाणवतोय. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत पानेकर कुटुंब आणि इथले सर्व हिंदू कुटुंब जे पण असत ते कायम एकत्र असतात. म्हणजे असं काय नाहीये की वेगवेगळ्या धर्माचं हे केलंच पाहिजे किंवा काय केलं पाहिजे. आमच्या घरात जन्मापासून ते मृत्यूपर्यंत कुठलंही कार्य असेल तर बानेकर परिवार आमच्या सोबत असतो. कुठेही महाराष्ट्रात कुठेही काही झालं तरी आमच्या आळीमध्ये आमच्या ह्याच्यामध्ये आमच्या कुटुंबामध्ये कधीही असं जातीभेद हा प्रकार झालेलाच नाही आजपर्यंत. हा जातीभेद हा बघताय ना सोशल मीडियावर तुम्ही प्रत्यक्ष येऊन बघताल ना. इथं कधीच तुम्हाला जातीभेद आमच्या कुटुंब एक दोन फॅमिली मुस्लिमचे बाकी सगळे समाज हा हिंदू आहे आजपर्यंत. आता हे मुस्लिम आहेत पण 1, 2, 3, 4 हे बऱ्यापैकी हे साजरे करणारे जे युवक आहेत तर ते हिंदू आहेत आणि यांच्या आजोबान पंजोबांपासून ही सगळी परंपरा बरोबर. मग हे बाकीचं बाहेरचं जे पाहिल्यानंतर काय वाटतं तुम्हाला? मी तुम्हाला खोदून यासाठी विचारतोय कारण हे आत्ताच्या घडीला खरं तर शेकडो वर्षांपासून सुरू असलेली परंपरा आहे. यामध्ये वेगळं असं काहीच नाही परंतु वेगळं वाटण्याचं कारण म्हणजे आजूबाजूची परिस्थिती बरोबर. हो बरोबर. नाही काय होतं काही लोक स्वतःच्या स्वार्थासाठी हा बाहेर असं वेगवेगळ्या मतभेद किंवा हे दाखवण्याचा प्रयत्न करतात. पण या भागामध्ये शेकडो वर्ष झाले हिंदू मुस्लिम बांधव एकत्र राहत आहेत तर कधीही कुणाला अनेक गावांमध्ये भरपूर ठिकाणी राहतात. पण आता काही लोक स्वतःच्या स्वार्थासाठी असं करण्याचा प्रयत्न करत आहेत तर ते चुकीचे. मजहब नाही सिखाता आपस में बैर नकना हिंदी अहम वतन है हिंदुस्तान हमारा. क्या बात है. आपण शाळेमध्ये हे गाणं गायलेलं असतं परंतु आज अनेकांच्या हे विस्मृतीत गेलं किंवा आठवत असेल तरी त्याकडे गांभीर्याने पाहिलं जात नाही. सण आपण नक्की कोणत्या कारणासाठी साजरे करतो? एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी एकमेकांच्या शुभेच्छा घेण्यासाठी प्रेम व्यक्त करण्यासाठी आनंद साजरा करण्यासाठी. परंतु आज सणांना काहीसं वेगळं रूप देण्याचा प्रयत्न होतो ज्यातून काहीतरी विखार काहीतरी विषारी वक्तव्य केली जातात. परंतु ही जी शेकडो वर्षांची परंपरा आहे ही आपल्याला हे शिकवत नाही. हे शिकवते की सगळ्यांनी जर एकत्रितरित्या कोणताही सण साजरा केला तर त्यातून वृद्धिंगत फक्त प्रेमच होतं. कॅमेरामन विजय राऊत समंदार गोंजारी एबीपी माझा पुणे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.